महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं दिनांक 26 रोजी नाशिक रोड आंबेडकर पुतळा येथे देशव्यापी संप करण्यात आला. महामार्गामुळे नुकसान झालेल्या ट्रान्सपोर्ट व इतर आस्थापनातील माथाडी कामगारांना 10,000 रुपये आधी करण्यात यावे. नाशिक माथाडी व नाशिक जिल्हा असंघटित कामगार मंडळातील कार्यालय रिक्त पदे त्वरित भरावे, माथाडी कामगार अपघाती नुकसान भरपाई त्वरित मिळावी आदी सविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आनंद कांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली. कामगार कायद्याची एक मोठी चळवळ उभी राहिली आणि मग त्यानंतर कामगारांना कामाचे 12 तासाचे हरताळ झाले. कामगारांना हप्त्यातून एकदा सुट्टी द्यायची वेळ निर्धारित केली. कामगारांना महिन्याच्या कोणत्या तारखेला पगार मिळेल हे सुद्धा निर्धारित करण्यात आलं. आणि असे अनेक कामगार कायदे हे मोदी सरकार आज बदलू पाहत आहे आणि हे बदलत असताना हे बीजेपी सरकार सर्व उद्योगपतींच्या भेषामध्ये घालायचं जे काम चालू आहे याविरुद्ध आज हे आंदोलन आहे. आज छोटे मोठे व्यापारी, शेतकरी, छोटे मोठे धंदेवाले, ठेकेदार सर्वच या मोदी सरकारच्या विरोधाला कंटाळलेले आहे आणि त्यामुळे आज पुरा देशामध्ये एक फार मोठं तीव्र आंदोलन उभं आहे. यावेळी हिरामन तेलोरे, लखन गुंजाळ, संदीप गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, राहुल गायकवाड, अमित पवार, प्रदीप बोराडे, सखाराम साठे, गोकुळ जाधव, शिवाजी फलके, सतीश शिंगाडे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड.